न्यूज लाइन अचूक वेधक। कोयना धरणातील पाणी साठा अगदी क्षमता पातळीपर्यंत पोहोचला। उजनी धरणानंतर महाराष्ट्रात क्रमांक एकचे धरण म्हणून शिवसागर जलाशय अर्थातच कोयना धरण। कोयना धरणाचे महाराष्ट्रासह राष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा चार राज्यांना सिंचनासह पिण्याचे पाणी, तर दोन राज्यांमधील उद्योगांना वीज पुरवणारे कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून देखील ओळखले जाते। कोयना धरणामध्ये 105.25 TMC एवढे पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे। कोयना धरणाची सर्वार्थाने असणारी उपयुक्तता विचारात घेता संपूर्ण देशाचे लक्ष हे कोयना धरण केव्हा भरते याकडे लागून राहिलेले असते। आज सायंकाळी धरणामधील पाणी पातळी आता जवळजवळ 100% जवळ पोहोचली आहे। धरणामध्ये सध्या 105.14 TMC इतका पाणी साठा जमा झालेला आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरल्याक्षणी पायता वीजग्रह व वक्री दरवाजातून पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली असून नदीकाठच्या सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील कोयना धरण व्यवस्थापनाने नागरिकांना केलेले आहे। कोयना, नवजा, महाबळेश्वर या पाणलोट क्षेत्रात गतवर्षी मोठा पाऊस झाला होता। केवळ 12 दिवसात जवळजवळ 114 TMC इतके पाणी वाहून कोयना धरणामध्ये आले होते। गेल्या वर्षी 220 TMC इतके पाणी कोयना धरणात जमा झाले, तर यावर्षी केवळ 116 TMC इतकी पाण्याची कोयना धरणामध्ये आवक झालेली दिसून येते। दरम्यान गेल्या महिन्यात राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील व राज्याचे अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी धरण व्यवस्थापनाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता। महाराष्ट्र वरदायिनी कोयना 100% भरल्याच्या सुखद बातमीने महाराष्ट्र आनंदून गेला आहे। अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।